नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। यावर्षीही मंडोळी रोड येथे गॅलेक्सी हॉल मध्ये शिवसंदेश भारत नवरत्न शिवाज्ञ सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा या दरम्यान सत्कार करण्यात आला आहे। मराठी समाजातील युवा वर्गाला प्रेरणादायी ठरावे यासाठी म्हणून हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण व्हावा व युवा पिढीला एक योग्य दिशा मिळावी यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे माजी आमदार मनोहर किनेकर यांनी सांगितले आहे। बाईट सत्कार करून नवीन पिढी समोर त्यांचा आदर्श निर्माण व्हावा आणि नवीन पिढीने यांच्या कार्याचा आदर्श ठेवावा आणि मगाशी कुणीतरी म्हटलं की अशा प्रकारच्या सत्कारातून एक प्रकारची ऊर्जा मिळते, ती ऊर्जा नवीन पिढीला मिळावी आणि योग्य ती दिशा या नवीन पिढीला मिळावी या दृष्टीनं अशा प्रकारच्या व्यक्तींचा सत्कार करणे अत्यंत गरजेचं आहे। या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहर किनेकरांसह प्रकाश मरगाळे, शिवसंत संजय मोरे, उद्योगपती महादेव चौगुले, राजेंद्र मुदगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाची अध्यक्षता अप्पासाहेब गुरव यांनी निभावली आहे। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 9 सत्कार मुद्रा नऊ सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला आहे। यापैकी आदरणीय प्राचार्य जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले LP पाटील, आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापिका विद्या पाटील, देवराज अरस शैक्षणिक पुरस्कार प्राप्त प्राचार्य शशिधर तोडकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे खजिनदारपदी राजेंद्र मुदगेकर, निवृत्त मुख्याध्यापक RK गुरव, मराठा कोऑपरेटिव्ह बँकचे मॅनेजरपदी बढती झालेले संजय गुरव, तर सकाळ समूह बेळगाव आयडल पुरस्कार व सेवारत्न पुरस्कार DB पाटील, सुभेदार अरुण मोरे, ICC बँक मुंबई रिलेशन मॅनेजर आकाश मोरे अशा अनेकांचा शिवसंदेश यांच्या वतीने सत्कार पार पडला आहे। या दरम्यान राजेंद्र मुदगेकर म्हणाले की आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाच करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार त्यांचे आदर्श जोपासावेत असे आवाहन त्यांनी आजच्या युवा पिढीला केले आहे। कसं पडावं, मराठी समाजातील तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन कसं व्हावं, हा एकच ध्यास या शिवसंदेश ग्रुपचा कायम असतो आणि या सर्वांचं प्रेरणा स्त्रोत्र म्हणून शिवसंदेशचे आमचे शिवसंत संजयजी मोरे आणि त्यांचे मित्र आमचे MY घाडी साहेब हे सतत या प्रसंगी उद्योगी असतात। या ग्रुपच्या स्थापनेमध्ये दत्ता उगाडे, सुधीर चव्हाण, आमचे ईश्वरजी लगाडे या सर्वांचाच फार मोठा असा सहभाग आहे आणि या ग्रुपच्या वतीनं बऱ्याच वेळेला कार्यक्रम होत असतात। तसाच एक अतिशय चांगला असा कार्यक्रम जो असतो तो म्हणजे 31 डिसेंबरला आम्ही शिवसंदेशचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातनं जे वेगवेगळे विचार तरुणांनी आजच्या ठिकाणी घ्यावे, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घ्यावे म्हणून आम्ही कार्यक्रम करत असतो। या सत्कार सोहळ्यात दत्ता उघाडे सह इतर हितचिंतक उपस्थित होते। यावेळी MK पाटील यांनी आभार मानले तर रणजित चव्हाण यांनी प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले आहे।